हाय फ्रेंड्स बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत नवरात्रामध्ये षष्टी सप्तमी आणि अष्टमीला केला जाणारा कडकणीचा नैवेद्य आपण बघणार आहोत तीन वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य ही आहे रव्याची कडकणी ही आहे साखरेची तर ही आहे बेसन आणि गुळाचा वापर करून केलेली गोड कडकणी चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण रव्याची कडकणी बघूया त्यासाठी मी परातीमध्ये बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे काही भागामध्ये कडकणीमध्ये मीठ टाकत नाही त्या बिनमिठाच्याच करतात आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला रवा छान भिजला आहे आता आपण तो दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर तो पुन्हा एकदा मळून घेऊया आता आपण तो लाटून घेणार आहोत पिठाच्या साह्याने तो लाटून घ्यायचा आहे जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तितपत पातळ लाटायचं आहे लाटा म्हणजे कडकनी हे छान कडक होईल जर जाड ठेवली तर मऊ होण्याची शक्यता असते म्हणून जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे तुम्ही मोठी चपाती करून साच्याच्या सहाय्याने सुद्धा कडकणी बनवू शकता एक एक न लाटता पोळी लाटून घेऊन तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता आता आपण तिला मधोमध मद छोटंसं होल करूया आता आपण कडकनी तळून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण कडकनी पूर्णपणे कडक होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली कडकनी छान तळली गेली आहे ही रव्याची असल्यामुळे खूप ब्राऊन होत नाही थोडासा याचा कलर व्हाईटच असतो आता आपण साखरेची कडकनी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे घेतली आहे अर्धी वाटी साखर जेवढी आपली साखर होती तेवढंच आपण पाणी घेणार आहोत आणि साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता त्याच परातीमध्ये मी घेणार आहे एक वाटी मैदा तो आपण चाळून घेऊया त्यात टाकूया एक चमचा बारीक रवा थोडंसं मीठ आणि थोडीशी वेलची पूड आता आपण पुन्हा ही मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण बनवलेल्या साखरेच्या पाण्यामध्ये ती घट्टसर भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून तुम्ही बघू शकता आपला गोळा रेडी झाला आहे हा सुद्धा आपण दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतर तो पुन्हा एकदा मळून घेऊया आणि मळून झाल्यानंतर पुन्हा आपण कडकणी पातळ अशी लाटून घ्यायची आहे ही कडकणी सुद्धा आपण पातळसर लाटून घ्यायची आहे आता आपण डब्याच्या साह्याने कडकणी बनवून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही केल्या तर त्या एकसारख्या होतील मधोमध मद होल करून घ्यायचं आहे आता आपण कडकणी तळून घेऊया तुम्ही बघू शकता साखरेमुळे या कडकणीला थोडासा ब्राउनिश कलर येतो आपली कडकणी रेडी झाली आहे आता आपण गुळाची कडकणी बघूया त्यासाठी मी इथे घेतला आहे थोडासा गूळ त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपण गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे यापूर्वीसुद्धा आपण कडकणी आणि फुलोरा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इथे मी घेतला आहे थोडंसं बेसन आणि एक चमचा रवा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी वेलची पूड आणि आपण बनवलेलं गुळाचं पाणी ज्याप्रमाणे आपण पुरण बनवतो तसंच आपण हे मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं गुळाचं पाणी ॲड करायचं आहे सर गोळा तुम्ही बघू शकता आपला रेडी आहे आता आपण पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी परातीमध्ये मी थोडासा मैदा घेतला आहे त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं मीठ आणि पुन्हा आपण घट्टसर असं पीठ भिजून घेणार आहोत इथे तुम्ही गव्हाचं पीठ यूज केलं तरी चालेल जर तुम्हाला मैदा खायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घट्टसर गोळा भिजून घेऊया आणि हा सुद्धा आपण दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला गोळा छान झाला आहे आता आपण तो थोडासा मळून घेऊया आणि मोदकाला जशी पारी करतो त्यानुसार पारी करून घ्यायची आहे आणि त्या पारीमध्ये आपण भरणार आहोत आपण बनवलेलं बेसन आणि गुळाचं मिश्रण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कडकण्या बनवल्या जातात आता आपण त्यामध्ये थोडंसं मिश्रण भरून पारी बंद करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपण ती लाटून घेऊया आता आपण कडकणी लाटून घेणार आहोत या कडकणीला छोटंसं होल करण्याची गरज नाही कारण जर तुम्ही ही कडकणी तळली तर त्यातून मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून हिला आपण होल करत नाही आहे तुम्ही बघू शकता आपली कडकणी रेडी झाली आहे आता आपण ती तळून घेणार आहोत ही कडकणी सुद्धा आपण खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली कडकणी रेडी झाली आहे आता आपण ती काढून घेऊया आता आपण कडकण्या दोऱ्यामध्ये ओवून घेणार आहोत आणि जी माळ बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही प्रकारच्या कडकण्या रेडी झाल्या आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू